आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आता आमदार हसन मुश्रीपांनी निवडणूक न लढवता राजे समरजित गाडगे यांना पाठिंबा द्यावा व आपला वेळ आणि पैसा वाचवावा. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा महारोग्य शिबिरात नाव न घेता टोला. कागल येथील दिवंगत राजे विक्रमसिंह गाडगे यांच्या स्मरणार्थ महारोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना महसूल बांधकाम तथा पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आमदार हसन मुश्रीपांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. यावेळी बोलताना आजरा निवडणुकीचा धागा पकडून नामदार चंद्रकांतदादा पाटील पुढे म्हणाले की 2024 निवडणुकीत समरजित घाटगेंना आम्ही विधान परिषदेला घेऊ आणि तुम्हाला पाठिंबा देऊ. दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांनी सामान्य माणूस व शेतकरी केंद्रबिंदू मानून कार्य केले होते. अगदी त्याच पद्धतीने समरजित सिंह घाटगे आणि सौ नवोदिता घाटगे यांनी कामाचा धडाका लावला आहे, त्यामुळे इतरांच्या छातीत धडकी भरली आहे. वैद्यकीय उपचार फार महाग झाले आहेत, यापुढे पैशाअभावी कोणावरही उपचार थांबणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. म्हाडा पुणे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह गाडगे म्हणाले, मतदारसंघात मी फिरत असताना मला महिला, लहान मुले, पुरुष दुर्धर आजाराने पीडित असल्याचे आढळले. त्यासाठी कॅन्सर व हृदयविकार या आजारांवर मोफत उपचार व्हावेत म्हणून या शिबिराचे आयोजन केले आहे. अशी आणखीन शिबिरे घेण्याचा माझा मानस आहे. मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राजे सांगतील त्यांच्यावर उपचार केले जातील, कुणालाही रिकाम्या हाताने मागे पाठवले जाणार नाही. या शिबिरामध्ये 3000 रुग्णांची तपासणी करण्यात आली, 300 वर रुग्ण आढळून आले, 60 रुग्णांना तातडीच्या उपचारासाठी पाठवण्यात आले. सर्व रुग्णांचे उपचार मुंबई पुणे या ठिकाणी करण्यात येणार आहेत, तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या राहण्याची व जेवणाची सोय केली जाणार आहे. या कार्यक्रमास अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज, राजीवजी महाराज, हरिभक्त परायण देशमुख, सौ नवोदिता घाटगे, श्रीमंत सुहासिनी देवी घाटगे, गोकुळचे संचालक रणजित पाटील, वीरेंद्र घाटगे, भूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.